नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाण्याबद्दलचा एक एक्सपेरिमेंट करणार आहे, ज्यामध्ये आपण मातीमध्ये असलेले पाणी कोणत्या दिशेने जाते ह्याच्याबद्दल बघूया। चला तर मग एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला मातीचा एक ढीग बनवून घ्यायचा, त्या ढिगावर छोटे छोटे दगड ठेवायचे, म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकल्यावर ते कोणत्या दिशेने जाईल ह्याच्याबद्दल माहित पडणार। आता आपल्याला काय बघायचं आहे, वरून पाणी टाकलं तर ते कोणत्या दिशेने जाते, त्यासाठी बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक मातीचा ढीग बनवून घेणार। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर वरून पाणी टाकायचं आहे। पाणी कोणत्या दिशेने जात आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा वरून जर आपण पाणी टाकलं तर ते खालच्या दिशेने जात, म्हणजेच काय, आपण जे पाणी टाकतो ते नेहमी वरून खालच्या दिशेने जात असत, हे आपण या एक्सपेरिमेंट मधून शिकलो। तुम्ही पण तुमच्या घरी असे एक्सपेरिमेंट करून बघा आणि तुमचा रिझल्ट काय येतो ते तुम्ही तुमच्या बुक मध्ये लिहून तुमच्या शिक्षकांना सांगा।